सन 2021-22 आर्थिक नियोजनामध्ये अमरावती विभागासाठी एकूण 1290 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्याकरिता 300 कोटी रुपये वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सोमवारी नियोजन समितीच्या सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा नियोजनाच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, नियोजनाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, तसेच अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. कोरोनामुळे संपूर्ण जगात आणि देशात आर्थिक संकट आले होते. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात राज्याला देखील बसला आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कुठलीही कपात केलेली नाही. मागणी केलेल्या नियोजनापेक्षा वाढीव निधी अमरावती विभागातील जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2021-22 करिता अमरावतीला 300 कोटी रुपये, अकोला 185 कोटी, यवतमाळ 312 कोटी, बुलढाणा 295 कोटी, वाशिम जिल्ह्याकरिता 185 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालविकासाच्या योजनांसाठी नियोजनाचा 3% निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. अमरावती विभागामधील जिल्ह्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन विकास साधला जावा या उद्देशाने राज्यातील 6 महसूल विभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे. त्यांना प्रोत्साहन म्हणून 25 ते 50 कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान दिली. अमरावतीला आम्ही 300 कोटी रुपये आर्थिक वर्ष सन 2021-22 करता विशेष वाढ करून त्या ठिकाणी दिले. आम्ही बेस असा धरलेला आहे, नेहमीच राज्य सरकार तो बेस धरतं. साधारण निधीचं वाटप सूत्रानुसार करत असताना लोकसंख्येला 30% मार्क्स आम्ही दिलेले आहेत, नंतर ग्रामीण लोकसंख्येला 20% आणि क्षेत्रफळाला 30% आणि मानव विकास निर्देशांक ह्याला 20% असं हे 100% सूत्र ठरवलं. त्याप्रकारे आमच्या अमरावतीला 285 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार होते, पण पालकमंत्र्यांनी आमदारांनी सगळ्यांनीच मागणी केली आणि म्हणून ते 285 आम्ही राऊंड फिगर 300 कोटी केले. तसेच अमरावती विमानतळाची धावपट्टी वाढविणे व इतर सुविधांसाठी लवकरच निधी देण्यात येईल असे देखील अजित पवार यांनी सांगितले. एकंदरीत आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर त्या काळामध्ये अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालय आदींसाठी सुविधा उभारण्याकरिता निधीची पुरेशी तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. एक मला पत्रकार मित्रांना या निमित्तानं सांगायचंय की यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना कोरोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात सर्वच क्षेत्रामध्ये अडचणी उभ्या राहिल्यात आणि राज्याच्या एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला आहे. देश पातळीवर पण त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं ऐकायला मिळतं आणि राज्याची पण परिस्थिती तशीच आहे. परंतु साहजिकच सुरुवातीला काही कामांच्या निधीमध्ये आम्हाला कपात करावी लागली, पण आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सगळेजण काम करत असताना बाळासाहेब थोरात असतील, मी असेल, जयंत पाटील असतील, अशोक चव्हाण असतील किंवा आमचे एकनाथराव शिंदे असतील, आम्ही त्याच्यामध्ये DPCला कुठेही कट लावून दिला नाही. आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी पण मान्य केलं की आमचा 100% निधी आमच्या हातात आलेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक विकास निधीचा पण 100% निधी दिला, डोंगरी विकास निधीचा पण 100% निधी दिला, कोविडच्या करता देखील आम्ही कोविड-19 उपाययोजनेच्या करता वितरित केलेला निधी तो पण तुम्ही 31 मार्चपर्यंत खर्च करावा. आत्ता जर त्या भागामध्ये कोविडचं प्रमाण कमी दिसत असेल तर आरोग्य विभागाच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्याच्याकरता तो खर्च करावा, अशा प्रकारे आम्ही आज स्पष्टपणे या मीटिंगच्या निमित्तानं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.